राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्तानं 11 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती चंद्रकांत भराट यांनी दिली आहे. राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं 11 जानेवारी रोजी जिजामाता कन्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात 13वी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा तसंच निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये जिजामाता एक राष्ट्र उद्धारक, आज जिजाऊच्या लेकी सुरक्षित आहेत का, धर्मरक्षक संभाजी आणि जिजाऊ, तसेच युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, स्वराज्य जननी जिजाऊ, सिंदखेड ते रायगड, जिजाऊ एक प्रवास, अशा विविध विषयावरती या वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती या स्पर्धेचे संयोजक चंद्रकांत भराट यांनी दिली आहे. जिजाऊ जयंतीच्या निमित्त गेली 13 वर्षापूर्वीपासून आम्ही दरवर्षी जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं जात. वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा 3 तारखेला सावित्रीबाई फुलेंची जयंती असते, 12 जानेवारीला जिजाऊंची जयंती असते, परत विवेकानंदांची जयंती असते. या तिन्हींचा साधर्म्य साधून आम्ही गेल्या 13 वर्षापासून जिजामाता कन्या विद्यालयाच्या माध्यमातून शालेय वक्तृत्व स्पर्धा, जिल्हा शालेय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त त्यांना निबंध स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलं जातं. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या विद्यार्थ्यांना स्टेज निर्माण व्हावं, चांगल्या पद्धतीने त्याला बोलता यावं, करिअर त्याला निवडता यावं, आणि जिजाऊंच्या पद्धतीचा ज्या पद्धतीने जिजाऊंनी त्या कालावधीमध्ये राज्यकारभार चालवला, नव्हे 2 राज्य घडवले, त्या पद्धतीचा राज्यकारभार आणि त्या पद्धतीची शैक्षणिक परिवर्तन कसं आपल्याला घडवता येतील या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या 13 वर्षापासूनचा आमचा हा ग्राम शिक्षण समिती आणि जिजामाता कन्या विद्यालय यांच्या विद्यमाने आणि संयुक्त विद्यमाने जिजाऊ जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जयंती आपण म्हणतो जे वाजून गाजून साजरी करण्यापेक्षा ही कुठंतरी वाचून साजरी केली पाहिजे, आत्मसात करून साजरी केली पाहिजे.